श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणींनो उत्सोरंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये विविध जातीपंतांच्या संतांना एकत्र येऊन वारकरी संप्रदायांचा वारस वारसा हा पुढे नेणारे संत नरहरी सोनार यांची ही अकरा दोन दोन हजार वीस वार मंगळवार या दिवशी येत आहे म्हणजेच इसवी सन तेराशे चौदा साली वैद्य तृतीयेला त्यांनी समाधी घेतली तर त्या दिवसापासून तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संपूर्ण भाविक भक्त नरहरी सोनार यांची पुण्यतिथीही साजरी करत असतात तर आपण थोडक्यात त्यांची महती जाणून घेणार आहोत महाराजांनी वारकरी संप्रदाय हा जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला यात ते पंढरपुरामध्ये राहत होते संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्राभर उमटवला होता संत नरहरी सोनार यांचा जन्म इसवी सन बाराशे साठमध्ये माघशुद्ध पौर्णिमेला देवगिरी येथे झाला आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात त्यांनी आपल्या दागिन्यांच्या व्यवसायात चांगला जम बसवला होता म्हणजेच त्यांचा सोनारकीचा व्यवसाय होता नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते शिवभक्ती करत असताना ते कोणत्याही देवाला मानत नव्हते एकदा एका सावकाराने पांडुरंगासाठी नरहरी सोनार यांना सोन्याचा कंबरपट्टा करण्यास सांगितला आणि त्याचे माप घेण्यासाठी नरहरी सोनार त्यांना आग्रह धरला ते कट्टर शिवभक्त असल्यामुळे पांडुरंगाचे दर्शन नको म्हणून त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून कमरेचे माप घेतले त्यावेळी ते त्यांच्या हातास पिंडीचा स्पर्श झाला व त्यांनी पट्टी काढून पाहिल्यावर पांडुरंगाचीही त्यांना स्मितहास्य करणारी मूर्ती दिसली असा त्यांना बरेच वेळा अनुभव आल्यावर शिव आणि विष्णू हे दोघे एकच आहेत त्यांची ही साक्ष त्यांना पटली त्याविषयी ते पुढील अभंगात म्हणतात शिव आणि विष्णू एकची प्रतिमा शिव आणि विष्णू एकची प्रतिमा ऐसा ज्याचा प्रेमा धन्य ते संसारी नर आणि नारी वाचे हरिहरी उच्चारित संत नरहरि सोनार यांनी इसवी सन तेराशे चौदा साली माघवेद्य तृतीयेला समाधीसुद्धा घेतली अशा या आपल्या लाडक्या संत नरहरी सोनारांनी आपल्या अनुभवातून या जगाला ओरडून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे की ईश्वर भगवंत हा एकच आहे फक्त आपली श्रद्धा वेगवेगळी आहे अशा बऱ्याच संतांनी आपल्याला उपदेश दिला आहे की हरिहरा भेद नका करू वाद तुम्ही कशाला वादावाद करून घेताय भगवंत हा आपला सर्वांचा लाडका आहे भगवंत हा निर्गुण निराकार आहे आणि तो फक्त एकच आहे आपल्या परमात्म्याची शक्तीही आपण जागृत केली पाहिजे आणि अशा या महान संतांचे आदर्श आपल्या समोर ठेवून त्यांच्यासारखं वागण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर मित्रमैत्रिणींनो या व्हिडिओमधून मी या महान संतांची कहाणी आणि यांची ही महती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर ही या संतांची कहाणी आवडली असेल तर कृपया मला कमेंट्समध्ये त्यांच्याविषयीचा आदर भाव कळवायला विसरू नका धन्यवाद